पुण्यामधल्या कोथरूड भुसारी कॉलनीमधल्या प्रभाग क्रमांक 10 इच्छुक उमेदवार किरण दगडे पाटील यांनी त्यांच्या प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी हे शक्तीप्रदर्शन केलं गेलंय. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते. यावेळी महिला आणि युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. याच संदर्भात किरण दगडे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सुहास घटवई यांनी. आज मी पुण्यामध्ये कोथरूडमधल्या भुसारी कॉलनीतल्या प्रभाग क्रमांक 10 आहे. इथले जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार किरण दगडे पाटील आत्ता माझ्याबरोबर आहेत. किरणजी, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रवनमध्ये. अगदी की तुम्ही तरुण एक उमेदवारी पुढे येते आहे भुसारी कॉलनीतनं. तुम्ही आत्तापर्यंत अत्यंत तरुण वयामध्ये सरपंच भूमिका तुम्ही पार पडली, अत्यंत समर्थपणे पार पडली आहे. लोकांची कामं करण्याचा प्रचंड दांडगा, चांगला अनुभव आहे तुमच्या पाठीशी. आता तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार आहात आणि जेव्हा इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही समोर जात आहात तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय आहे की तुमच्या प्रभागामधले कोणते प्रश्न आहेत की जे तुम्हाला मार्गी लावायचे? सर्वात पहिलं प्रश्न असेल आपला उड्डाणपुलाचा. चांदीचौकामध्ये उड्डाणपुलाचा ट्रॅफिकचा भरपूर प्रश्न आहे. रोजचा नोकरदार वर्ग सकाळी आपला IT कंपन्या हिंजवडी असेल तिथं जाताना एवढा त्रास होतो, तर आम्हाला पहिला तो प्रश्न उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावायचा मी प्रयत्न करेल. आणि तसेच आपलं डावी भुसारी कॉलनी असेल तर तिथे गार्डन नाही आहे. 10 नगरसेवकांनी काही केलं नाही, फक्त आश्वासन दिलं. आता गार्डनचं उद्घाटन केलं एक इलेक्शनच्या 1 महिना आधी, तर ते फक्त उद्घाटन नावाला गेलं. मग यांना करायचंच होतं तर 10 करत काय होते? त्याचबरोबर अजून कचऱ्याचा प्रश्न इथं महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे. तर मी स्वखर्चाहून कचऱ्याची गाडी चालू केली तर ती गाडी पण बंद पाडायचा प्रयत्न केला आणि बंद पण केली त्यांनी अर्ज वगैरे करून पालिकेमध्ये. बरं, पण पुन्हा तुम्ही आल्यानंतर तो सगळा कचऱ्याची गाडी किंवा कचऱ्याचं नियोजन या सगळ्या या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणारच आहात, बरोबर आहे? सर्वात प्रथम मी मोफत कचरा उचलण्याचा संकल्प केलेला आहे, त्यामुळे मी मोफत कचरा उचलून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक आपले महिला आपले सोसायटी वर्ग असेल इथे राहणारे वर्ग असेल ते टॅक्स वगैरे सगळं भरतातच ना, तरी पण यांना पैसे देऊन कचरा उचलावा लागतो इथं. म्हणजे टॅक्स भरूनही लोकांना सुविधा मिळत नाही त्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देणार आहात. पण तरीही आज तुमच्या प्रभागामध्ये एक सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची. ट्रॅफिक प्रचंड मोठ्या प्रमाणात जाम होतं. फुटपाथ नाही आहेत, जिथे फुटपाथ आहेत तिथे अतिक्रमण येऊन त्यांनी फुटपाथ अडवलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणूस असू देत, महिला असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, यांना चालायला फुटपाथ सुद्धा राहिले नाहीत. या प्रश्न फुटपाथ तर नाही, 10 आले इथले स्थानिक नव्हे एकच नगरसेवक आहे. तर आता आपल्या याचा प्रश्न फुटपाथचा प्रश्न असेल तर चांदणी चौकापासून विचार केला तर आपलं शास्त्रीनगर पोलीस स्टेशन असेल तिथपर्यंत महिलांना असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल चालायसाठी पहिलं फुटपाथ करणार. ट्रॅफिकचाही प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार मी. ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. आज या कार्यक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग आपल्याला दिसून येतोय. मी मुद्दामून महिलांकडे येतो की आज या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग हा सगळ्या मोठ्या प्रमाणात आहे. आत्ता तुम्ही या कार्यक्रमात तुमचं वोटिंग कार्डसुद्धा वर करून दाखवलं, काय याच्या मागचं कारण आहे? चांगला आदर्श म्हणजे आदर्श नेता असा नाही करून निवडून द्यायचा आहे. आणि आम्हाला जो कोणी आपल्याला म्हणजे भगिनीसारखा मानतो, आईसारखा मानतो, त्यालाच आम्ही निवडून देऊ असा आमचा हे आहे. काय सांगा? नाही, आतापर्यंत कुठल्याच नगरसेवकांनी जे काम केलं नाही ते आता निवडून यायच्या आधीच त्यांनी चालू किरण भाऊनी चालू केलेलं आहे, ह्याच्यात आम्ही फार समाधानी आहे. किरण भाऊनी काम चालू केलंय असं यांचं म्हणणं आहे. पण महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत पण तरी आपण पुणे शहरामध्ये बघतो महिला, कालच घटना घडलेली आहे हिंजवडीमध्ये आपल्यापासून जवळच. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा खूप मोठा आहे, गंभीर आहे, आणि त्याचबरोबर महिलांच्या रोजगाराचाही प्रश्न आहे, त्याकडे तुम्ही कसं बघणार? त्यासाठी आम्ही आत्ता मी आपले फॅशन डिझाईनचे कोर्स असतील, मसाले बनवायचे कोर्स असतील ते आता चालू केलेले आहेत. स्वतः आपलं शुभेच्छा मंगल कार्यालय म्हणून इथे ते आम्ही 2 महिन्यासाठी घेतलं आहे. आणि त्या महिला शिकल्यानंतर त्यांना स्वतः घर बसल्या रोजगार उपलब्ध करून द्यायचा माझा प्रयत्न आहे. रोजगार आहे, सुरक्षेचा प्रश्न काय? महिलांची सुरक्षा आज धोक्यात आहे. तर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज करून जेवढे पोलिसांचे राऊंड असतील ते वाढवण्याचा प्रयत्न करणार. आपण बघतोय की आता माझ्याबरोबर किरण दगडे पाटील आहेत आणि एकूणच मतदार सुद्धा इथं मोठ्या संख्येने जमलेला आहे. वोटिंग कार्ड दाखवून त्यांनी किरण दगडे पाटलांना आपला पाठिंबा दिलेला आहे. मुद्दा असा आहे की इथे प्रश्न अनेक आहेत.
किरण दगडे पाटील हे पहिल्यांदाच इच्छुक म्हणून मतदारांना सामोरे जाणार आहेत, पण करण्याची काहीतरी इच्छा ते बाळगतायत, त्यांना काम करून दाखवायचं आहे, आणि त्यासाठी आज हा सगळा इथे जो काही जमाव त्यांच्या पाठीशी आपल्याला दिसतोय तो त्यासाठीच उभा आहे, एक विश्वास तो दाखवतोय, पण येणारा काळच ठरवेल. म्हणजेच 23 फेब्रुवारीला खऱ्या अर्थाने कळणार आहे की जनता कुणावर विश्वास टाकतीये आणि नेमकं काय घडतंय.